नमस्कार, मी ऐश्वर्या गावडे, ATV न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवे येथील ढेरे कुटुंबाच्या मालकीच्या जमिनीचा बेकायदेशीर लिलाव केला असल्याचा आरोप ढेरे कुटुंबियांनी लावला आहे. सरकारी अधिकारी व गावातील पुढाऱ्यांनी संगनमत करून हा लिलाव केल्याचा त्यांचा आरोप आहे. आपल्याला न्याय मिळावा यासाठी हे कुटुंब आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे. न्याय देता येत नसेल तर मरणाची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. माझं नाव गोरक्षनाथ एकनाथ नेहरे, नाना वडगो गुप्ता, गट नंबर 801, मालक सीताराम डोंगरे डोंगरे यांनी तहसीलदार आप्पा शिंदे प्रशासन यांना हाताला धरून केलेलं 757 गट नंबरच्या कारवाईबद्दल आम्हाला तुम्ही म्हणणं मांडायचं आहे. जसं तुम्ही बोर्ड पाहत असाल, त्या बोर्डमध्ये पंचनाम्यापासूनच सर्व कारवाई ही संशयास्पद झाली. जर त्यांना पंचनामा जर व्यक्ती पूर्ण जागेवर येऊन जर पंचनामा जर झाला असता, तर त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण पंचनामाचा उल्लेख पंचाच्या सह्या आणि जे त्यांनी गाड्या वगैरे पकडल्या याचा पूर्णपणे सविस्तर तपशील दिला असता. पण त्यामध्ये झालेल्या पूर्णपणे पंचनामा संशयास्पद का असल्यामुळे त्याच्यामध्ये डंपर आणि GCB पकडल्याचं मानतात ते. तर डंपर पळू शकतं पण GCB पळू शकत नाही. इथून मागं जे झालेली सरकारी पूर्ण जी कारवाई होती ती पूर्ण गाडीचं पूर्ण मालक गाडी नंबर याच्याच संदर्भातच होती. तर याच्यामध्ये पंचनाम्यामध्ये कुठलाही उल्लेख नाही. गावगुंड सीताराम डोंगरे यांनी स्वतःच्या वावरामध्ये उत्खनन केलं होतं, त्याचा प्रशासनाला हाताला धरून यांनी जे उत्खनन झालेल्या संदर्भात यांनी आमच्यावर सुद्धा कारवाई केली. आम्हाला जर न्याय दिला नाही तर आम्हाला मरणाशिवाय दुसरा पर्यायच नाही राहिलेला आमच्याजवळ. आम्हाला मरण हे आमच्याजवळ आता पूर्णपणे हत्यार झालेलं आहे. तर या संदर्भात नाही का आम्हाला सरकारने पूर्णपणे न्याय द्यावा आणि ही झालेली कारवाई पूर्ण संशयास्पद झालेली आहे. आणि याच्यामध्ये नाही का आप्पा शिंदे आणि सीताराम दगडू डोंगरे, हा सीताराम दगडू डोंगरे गावातील खूप मोठा गुंड आहे. हे 5 जण भाऊ असल्यामुळे नाही का हे सगळे नुसता रोप झाडतात, त्याने दुसऱ्या नाही का दबाव घेऊन नाही का पूर्ण कारवाई करतात. मी राधाबाई एकनाथ डेरे, माझी अशी मागणी मी भूमिहीन झाले. आज माझ्या लेकरवाला माझं दहा पाणी पूर्ण बंद झालंय. आज माझ्यावर उपास मार आले. माझ्या लेकरवाला आज घालायला काही नाही राहिलं. ह्या लोकांनी ना सगळं भ्रष्टाचार केला. माझं सगळं वावर सगळं भ्रष्टाचारात घातलं. यांनी स्वतःच्या वावरात 1 एकर जमीन उकरून तिथं नाही काही करताना माझ्या याच्यात माझं काही न असताना माझ्यावर खोटा आरोप लावला. गायरांनी 100 एकर गायरात उतरलंय. तेव्हा मग त्या तहसीलदारांनी त्याला साथ दिली. मग का साथ दिली? आम्ही न्याय कोणाला मागायला जातात? गोरगरिबाचा अन्याय न्याय कोण आहे? गोरगरिबाचा वाली कोण आहे? सरकार वाली आहे ना. आज गरिबाच्या नाड्याला जर फाशी लागली तर सरकार काय कामाचं आहे? गरिबाच्या नाड्यावर पाय दिला येईल ना. आज आम्ही भूमिहीन झालो. आम्हाला कोणी नाही राहिलं, काहीच नाही राहिलं आम्हाला. आज तिथं घरी जे मरू तर उपाशी मरू तर आम्ही इथं मरणार. न्याय द्या किंवा मरण द्या ही माझी भूमिका आहे. काय असन ते असन इथं न्यायदार बरं तर न्याय द्या मला, नाही तर मरण घ्यायची परवानगी द्या मला. आम्ही आज एवढे जण आहेत ना, माझ्या मागं कोणी नाही राहिलेलं. आज मी एकटी माझे 4 लेकर आहेत. मला मी हाय इथं हाय अशी आज दार इथंच बसून उपोषण घेणार आणि इथंच मरणार मी. मला फक्त न्याय द्या किंवा मरण द्या, हे मागणं आहे माझं.